पुढच्या आता हे आता 2 महिन्या निवडणूक आहेत ना, नोव्हेंबर मध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागे उभं राहणार ना, सगळ्यांनी ताकदीने हात वरती करून मला दाखव. दिलीप मामा हा एक आदर्श आमदार कसा असतो त्याचा उत्तम नमुना दिलीप मामा लागते. आणि म्हणून मला एसटीच्या संपाची बैठक आहे तरी सुद्धा मी म्हणाला हा काय ऐकणार नाही, जिद्दी माणूस आहे आणि मला जायलाच लागेल. आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलो, आपल्या संवाद साधायला आलो, आपलं दर्शन मला मिळालं आणि दुसरं काय पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या ज्या काही आपल्या अडचणी समस्या जो माणूस सोडवतो, जो आपल्या सुखदुःखात उभा राहतो तो आपला आहे. आणि मग अर्ध्या रात्री पण आमदार धावून जाणारा, लोकांच्या समस्या सोडवणारा हा दिलीप मामा पुढच्या आता हे आता 2 महिन्या निवडणूक आहेत ना, नोव्हेंबर मध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागे उभं राहणार ना, सगळ्यांनी ताकदीने हात वरती करून मला दाखव. दिलीप मामाला पहिला निवडून आणा हे पहिलं काम आहे आपलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने आता काय आता प्रचाराला येईन, पण मला वाटतं एवढं काम केलंय दिलीप मामानी की मला वाटतं हे सगळे लोक जे बाहेर निघाले ना तर समोरच्या तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विचारले सगळे लोक काय काय करायला लागले, टीव्हीत बघितलं ना जोडे मारो आंदोलन. अरे कार्यकर्त्याने जोडे मारो आंदोलन केलं तर समजू शकतो, मुख्यमंत्री राहिलेले माणसं मोठमोठी माणसं असं जोडे मारत काय परिस्थिती आहे. दुसऱ्याचा जोडा हातात घ्यायला थोडं तरी काय वाटलं पाहिजे. आज बाळासाहेबांना किती वेदना झाल्या असतील हे सगळं बघून. आणि म्हणून हे सगळं जे वाईट आहे म्हणजे कसलं राजकारण करायचं, काय राजकारण करायचं, किती तुम्ही शिव्या घाला, शाप द्या, आरोप करा, काही करा, परंतु जोपर्यंत ही जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कशाची चिंता नाही.